त्या विधानसभा निवडणुकीत पाण्याचा मुद्दा हा गाजला. पण लहानपणापासून आम्ही ते ऐकतच आलोय ना, या आवड्यांचं कलापानवाडे प्रकाश आवडे यांनी जे इतरांसाठी केले वस्त्र उद्योगासाठी ते लहानपणापासून आम्ही ऐकतच आलो. कसेच पाणी कोणी आणलं आवड्याने आणलं. बरं तेव्हा तिने वारले जाणार नाही, नको इडूच गेला कोणी मला पाहिजे. तेव्हा इडूच गेल्यामुळे तिने कृष्णेचं पाणी आणलं. काय होणार म्हणजे प्रकाश आवडे कारण का राहुल आवाडे आज हे प्रबळ दावेदार दिसतात. विकासाकडे तिने आता काय इथं काय राहिले काय, आज पाण्याचा प्रश्न आहे ते तिने सोडू शकतील, बाकी कोणी सोडू शकणार नाही. आवाडे असले तर सुटणार आहे, ते सुटणार नाही कोणाला. आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड. स्विमिंग, बोटिंग, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास. आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला. विधानसभेचं रणांगण चांगलंच सुरू आहे आणि आपण सध्या पोहोचलोय 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील. इचलकरंजी या शहरामध्ये के के न्यूजच्या माध्यमातून सुरू असलेला कार्यक्रम विधानसभेची ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत इचलकरंजी शहरातील नागरिकांशी आपण भेटणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये दोन महत्त्वपूर्ण उमेदवार आहेत. एकी बाजूला आहेत राहुल आवडे आणि दुसऱ्या बाजूला आहेत मदन कारंडे. तर ही लढत यामध्ये अशी एक मोठी लढत या शहरामध्ये बघायला मिळणार आहे. तर या अनुषंगानं लोकांची मतं काय आहेत, लोकांच्या मनामध्ये नेमकं काय, त्यानंतर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय आणि अजून देखील काय प्रलंबित प्रश्न आहेत काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर इथं काही लोक बसले आहेत तर आपण थेट या नागरिकांशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया. तर निवांत बसलाय, बसलोय निवांत. काय आता सुट्टी, आता आमदारकीच्या निवडणूक आहेत ना, काय होईल आता या मतदारसंघात? कुठल्या इचलकरंजी मतदारसंघात तो काय होणार, भाजप येणार की प्रकाश आवडे? असं का वाटतं काय, वर्षी अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व चांगले करतात ना महाराष्ट्राचं, या निवडणुकीत काय होईल म्हणजे पूर्ण म्हणजे ह्याच्या राज्याचं आहे काय? या निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघात काय होईल, काय होणार नाही म्हणजे प्रकाश आवडे येणार काय, काय विकास काम करायचं? विकास काय आता काय होत आता आहे जातो विकास, जरा म्हणजे कसं आहे गोरगरिबांना जरा कामं दिली पाहिजेत, जरा नोकरी. काका नमस्कार, काय वाटते तुम्हाला की या मतदारसंघात काय होईल आता? आम्हाला काय आता काय चाललं काय काय दिली चाहिले ते सांगणार काय आम्ही काय होईल काय आता आवडेच होणार आहे ना त्रास का वाटते भरपूर कामं केलेत ना, वस्त्र उद्योग धंद्यातून भरपूर कामं केलं. वस्त्र उद्योग धंद्यासाठी ते आवड्यांचेच म्हणजे चांगला अनुभव आहे आम्हाला, त्याच्यामुळे आवड्यांचीच खात्री आहे, आवड्याचे असं येतील असं खात्री आहे. आणि त्यांच्या संस्था कॉलेज ते त्यांचं म्हणजे चांगला म्हणजे ऐकून चांगलं म्हणजे हे आहे प्रभाव आहे त्यांचा, त्याच्यामुळे आवड्यांचीच खात्री आहे आम्हाला. त्यांना एवढी पसंती का? कारण लहानपणापासून आम्ही ते ऐकतच आलोय ना, या आवड्यांचं कलापान आवडे प्रकाश आवडे यांनी जे इतरांसाठी केले वस्त्र उद्योगासाठी ते लहानपणापासून आम्ही ऐकतच आलो, त्याच्यामुळे त्यांना वस्त्र उद्योग धंद्यासाठी आवडेच चांगली आहे. वस्त्र हे लाडक्या बहिणीच जे चालू केलंय तेही चांगलंच आहे, म्हणजे गोरगरिबांना बायकांना मदतीचा हात मिळाला सरकारकडून, ते चांगलंच आहे. बायकांनाच नव्हतं ते बायकांना मिळालं, मिळत नव्हतं, त्यामुळे आवडे यावं अशी इच्छा आहे. आणि आवड्याने चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं सगळ्यांची इच्छा आमची आहे आवडे यावं. बचत गट वगैरे चालवलं, सगळं कामं चालू आवड्यांना बचत गट चालू केलेलं, ज्या बायकांना उद्योग नव्हते त्या बायकांना बचत गटापासून घरात बसून उद्योगधंदे मिळाले, यासाठी आवड्यांना आम्हाला
म्हणजे यावं अशी इच्छा आहे. अजित पवारांचं नेतृत्व कसं चांगलं आहे आणि आव्हाडांचं कसं आहे, कामं चांगली केलं बचत गटाला, भरपूर सहकार्य केलेलं आहे, महिलांनी सगळं उद्योगधंदे करून दिल्यात, त्यामुळं आव्हाडे यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. काकी या मतदारसंघात आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण जोरात आहे, तर काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या इच्छा घेतल्या ना आवडे का असं का वाटते का पहिल्यापासून आहेत तुम्ही म्हणून काय काय काम केलं तिने लोक म्हणतात काय करा नाही असं म्हणतात. आता तारदार त्यांनी सगळं पाक त्यांची कंपनी बी तेवढी मोठ्या चालू तुमची काय होईल या निवडणुकीत, या निवडणुकीत काय होईल येतील की त्यांनी आले राहुल आवडे होय राहुल आवडे येतीलच की येतील का असं वाटत असं आपले इतरच पहिल्यापासून आहेत म्हणून खुद्द इतरांचं आहे काय काय केले पहिल्यापासून सहा करत आल्या तुम्हाला लाडक्या बहिणी पैसे मिळतील माझं टेन्शन चालू नाही. सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण आहे तर तुम्हाला तुमच्या मनातला आमदार कोण शिंदे या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आवडेच का त्यांनाच का पसंत का म्हटल्यावर आता पूर्व म्हणजे फार वर्षापासून त्यांचं राजकारण आहे बर आणि त्यांची कामं पण बरेचशी झालेले आहेत बर त्यामुळं जास्त लोक त्यांनाच कल वाढतात पण लोक म्हणतात की काय विकास काम करणार असं म्हणतात लोक कुणाचं केले त्यांनी म्हणणार कुणाचं केलं नाही त्यांनी नाही म्हणणार बर बर काय तुम्हाला काय वाटतं विकास पण केलेत त्यांनी बरं येणार निवडून येणार कोण आवडे बर तुमच्या मनातला आमदार कोण आमच्यातला मनातला आमदार राहुल आवडे का त्यांची परंपरा आहे त्यांनी त्यांचे वडील 25 वर्षी काम केलेले आहेत इचलगंजीत म्हणजे इचलगंजीत काय आता साधे बंद झाले ऑटो आणले म्हणजे पुढं वाढत गेले सगळे कमी काय केलं नाही त्यांनी आईने उद्या हे इचलगंज भलं करतील ह्या दृष्टिकोनात राहुल आवडायच पाहिजे सर्वसामान्य माणसाला काम लागतंय काम देतात तिने काय काय विकास काम केलं हा विकास काम काय काय विकास सगळं तिने आता काय इथं काय राहिले काय आज पाण्याचा प्रश्न आहे ते तिने सोडू शकतील बाकी कोणी सोडू शकणार नाही आवाडे असले तर सुटणार आहे ते सुटणार नाही कोणाला विरोधक म्हणतात काय करा नाही म्हणतात ना केल्याशिवाय एवढं होणार ऑटो मागा कमीत कमी 10,000 ते 10,000 महाग आहे मग ते कोणी गेलं आवाड्याने केलेलं कसलं पाणी कोणी आणलं आवाड्याने आणलं बरं बरं तेव्हा तिने वारले जाणार त्याने नको विरोध केला कोणी मला बाजेंचे बरं तेव्हा विरोध केल्यामुळे तिने कृष्णेचं पाणी आणलं बरं आता तिने आता हिने घेता कुठले कागलमध्ये पाणी आणणार आहेत ना नक्की तिनेच आणू शकतात बाकी कोणी आणू शकणार नाही आणि निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार काय वाटते पाणी पाण्याचा पाणी तिनेच आणू शकणार बरं त्यांच्याशिवाय पाणी कोणीच आणू शकणार नाही हे आमची गॅरंटी बरं आणि त्यांचं पिंड आहे काम करण्याचं आवड्यांचा तिनेच करू शकते आणि कोणी काय वाटते तुम्हाला की तुमच्या मनातला या मतदारसंघाचा आमदार कोण राहुल आवडे साहेब येणार नक्की असं वाटतं त्यांनी एकच प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी जनते इथली जनतेची मनातली इच्छा आहे काय काय विकास काम काय काय केलं तिने आता त्यांची सुरुवात होणार जरी तिने आमदार निवडून आले तरी पाण्याचा प्रश्न नक्की सोडवतील बरं बरं बर विरोधक किती बी असे देत तरी आवड राहुल आवड साहेब येणार नक्की तुमची एवढी पसंती का त्यांना कारण का आम्ही शेवटी त्यांच्या इच्छेवर म्हणजे मतदान करणार बर बर आम्हाला पाण्याचा प्रश्न मोठा आहे इचलगिरीसाठी बर तरी तिने सोडून लागचे बर मामा नमस्कार नमस्कार निवांत बसलाय बघा आता आमदारकीच्या निवडणूक आहेत तुमच्या मनातला आमदार कोण अरे प्रकाश आवडीच काय बरीच कामं केलं का आमच्या त्याचं काय काय कामं केलं हा आमच्या गल्ली सगळे रस्ते वगैरे सगळे तयार केले पाणी सोयी केली आहे बोर मारलेलं आहे त्यासाठी काय होईल या निवडणुकीत काय होईल प्रकाश आवडीच आहे राहुल आवडे त्यांच्यासाठी आमच्या गल्लीत प्रयत्न चालू आहे लोक म्हणतात काय येणार नाही असं म्हणतात लोकांचं आता कसं काय ते ज्यावेळेस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये होती की नाही त्यामुळे काँग्रेसची थोडी लोक त्यांना हे करतच होती नाही आता कसं होणार आहे भाजप अधिक त्यांचे स्वाभिमान आहे ते दोघांच्या ह्याच्यामुळे ते होऊ शकते बरं बरं या निवडणुकीत काय होईल आवडेल
राहुल आवडे आमचा तर ते आहे ठरले. बर बर त्याचा भाजप आणि ते भाजपची सत्ता यावी असं वाटत. बर बर काका नमस्कार. नमस्कार. कामावरून आला काय? होय. बघा आता आमदारकीच्या निवडणूक आहेत काय वातावरण काय इकडे हवा कोणाची हवा काय दोघांची पण हवा आहे. बर बर आमच्या वाड्यात पण सगळी हवा तुम्ही आमच्या आहे. अंदाज काय कळत नाही काय होईल काय काय. मदन कांदळे साहेब जोर आहे आमच्या. लोक म्हणतात आवाड्यांचं राहुल आवाड्यांचं भरण करणं मदन काढण्याचं जास्त आहे. मग दोघांचं पण आहे तसं वातावरण. दादा नमस्कार. नमस्कार. निवांत बसलाय? हो. दिवाळीची सुट्टी चालू आहे अजून. अच्छा काय होईल यावेळी या मतदारसंघात कोण निवडून आपल्या म्हणता मतदारसंघात म्हणजे जे उद्योगाला पूरक आहेत असे लोकप्रतिनिधी आपण कायम निवडून देतोय. मध्ये बदल करून बघितला परत बदल झाला. जे उद्योगाला आपल्या आवश्यक आहेत जे आपले उद्योगधंद्याला जे पोषक ठरतील ते जे आमदार निवडून येतील. आणि डायरेक्ट नाव काय मी घेत नाही समजून जावं की जी परंपरा चालत आलेली आहे त्याच घरातील उमेदवार निवडून येईल असं आम्हाला वाटतंय. आणि काय बाकी विकास कामं तर आत्ता जोरात चालू आहेत. इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जोरात कामं चालू आहेत. दिवाळीची सुट्टी आहे चार दिवस शांत आहे परत एवढ्या तेजीत काम चालू आहे ना की काय बोलायचं नाही. त्यामुळं बहुतेक आमदार फिक्सच आहे आणि गावात वातावरण आहेच. ज्यांच्या रॅल्या मोठ्या चालू आहेत सगळं मोठं चालू आहे. आमदार 100% युवा आमदार निवडून येतील असं आमचं मत आहे. तुमच्या मनातला आमदार कोण या मतदारसंघात? माझ्या मनातला आमदार राहुल आवडे. आता त्यांची कामं भरपूर झालेली आहेत आमच्या इथे भरपूर कामं केलेले. मग या निवडणुकीत काय होईल असं वाटतं? येणार राहुल आवडे येणार 100%. लोक म्हणतात काय कामं करणे असं म्हणते. नाही नाही लोक काय काय म्हणतात आमच्या इथे केले तर आम्ही बघितले. काय काय केलं तिथं? रस्ते केल्या स्ट्रीट लाईटचं हे केल्या गटरी केल्या मोठं मोठं रस्ते केल्या जी कामं थांबलेली ती पूर्ण केल्या. बरंच काही काही कामं केली. मग या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काय होईल? राहुल आवडे. आता आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण जोरात आहे. जोरात आहे. विधानसभा मतदारसंघातील तुमच्या मनातले आमदार? आता आमच्या मनातला आमदार तर बघा ते आपले जे मदनभाऊ कांडे मदनराव कांडे त्यांचा जरा चेहऱ्यावरनं तर जरा माणसावरपणा वाढते त्यांनी काम करतील असं आम्हाला वाटते. त्यांचा स्वभाव जरा चांगला आहे. सध्याच्या आमदारांनी काही विकास कामं केलं का नाही? सध्याच्या आमदारांनी कुठं कुठं केल्या कुठं कुठं नाही अजून बघितलं नाही. रस्त्यावर सगळ्या डिझाईनच आहेत अजून तर डबर खड्डे पडल्यात पाहिजे तसं. बरं अजून कोण काय करायला नाही अजून रस्त्यावर कोणाचं काय लक्षच नाही. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत करतील की काय आता अजून. आजी नमस्कार. काय चाललंय? काय नाही. या निवडणुकीत कोण निवडून यावं भाजी? आवाडे. काय कामं केल्यात? सगळी केल्यात कामं. बर सांगायचं तुमच्या मनातला आमदार कोण? मग आवाडे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तुमच्या मनातील आमदार कोण? तसं सांगायला गेलं तर अजून फार कठीण आहे. बर कारण का राहुल आवाडे आज हे प्रबळ दावेदार दिसतात. बर त्यांच्याबरोबर मदन कारंडेही आहेत. बर आता जनतेचा कौल हा कोणाकडे जाईल याच्यावर आता पुढची वाटचाल काय असेल हे आपण बघणं गरजेचं आहे. सध्याचं चित्र बघता एकंदरीत काय वाटते तुम्हाला? सध्या तरी आता राहुल आवडे यांचं चित्र त्यांच्या बाजूने आता बोलकं दिसत आहे. आणि पुढील वाटचालीमध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यामुळं आता तरी राहुल आवडे यांचं नाव चर्चेत आहे. या विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार? ह्या विधानसभा निवडणुकीत पाण्याचा मुद्दा हा गाजणार. पाणी वस्त्रोद्योग असेल आपल्या इचलकरंजीसाठी वाढीसाठी इचलकरंजी घेतली तर पाणी आणि आजूबाजूची गावं घेतली तर गटर रस्ते हे विषय आणि वीज हा विषय आहे. काय तुम्हाला काय वाटतं? आता सरकार कोणतं येईल आम्ही सांगू शकत नाही. जनतेच्या मनावर आहे जनता काय करू शकेल.
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब